या दोन संघामध्ये ही मॅच सुरू आहे आणि पहिल्या दोन ओव्हर मध्ये ऋतिक दलवी बंटी माळी यांच्या फटकेबाजीने धावा पोहोचतायत आतापर्यंत 25. भगवान दलवी दोन मॅच मध्ये चांगली बॅटिंग भगवानने केली, या मॅच मध्ये मात्र पहिल्याच बॉल वरती आउट झाले, पण अनिल दलवी पोहोचलेत आणि शेवटची ओव्हर आता या पहिल्या सत्रामधली 25 धावा तिसऱ्या षटकासाठी येत आहेत माणकिवली टीम कडून. गोलंदाजाने देखील इम्प्रेस केलंय, स्वतः टीमचे कॅप्टन आहेत आणि संघनायक हेमंत माणकिवली टीम कडून गोलंदाजीवर येत आहेत. हेमंत मराडे हे संघनायकाचं नाव आणि स्वतः संघनायक आपल्या टीम साठी शेवटचं स्लॉगचं षटक हातालतील आणि समोर असणार आहे बंटी माळी. बंटी माळी आपण बघतोय त्याने आतापर्यंत 3 चेंडू खेळलेत, 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आता शेवटच्या ओव्हरला इथे होतीये सुरुवात. फुल टॉस चेंडू वेगवान होता, वेग होता या चेंडूवरती आणि बंटी माळीला बीट करत असतानाचा डॉट बॉल. कालची सेमीफायनल देखील अशीच होती. व्हीआर तनिष इलेव्हन कोलिवली संघाने 9 पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या 18 धावा केल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या त्या फक्त आणि फक्त 6 धावा. अगदी तशीच 9 बॉल मध्ये जवळपास 25 होत्या आणि आता मागे 4 डॉट बॉल आलेत. यावेळी बंटी कट करतात, अप्पर कटचा फटका आणि फर्स्ट स्लिप मध्ये पकडली कॅच बंटी देखील इथे बाद. तिसरा झटका बंटीच्या स्वरूपात डीजे. खरे आज कैलास मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत, अगदी दिलेरीने हिमतीने सामना करतील आणि पहिलाच बॉल कैलासच्या बॅटमधून फटका आणि तिथे विकेटचं पतन. कैलास वैखर देखील बाद, विकेट मागोमाग विकेट आणि 25 धावावरती आणखी एक फलंदाज इथे बाद कैलास वैखरच्या स्वरूपात. आता मात्र माणकिवली संघाने 9 चेंडूवरती 25 धावा आल्यानंतर मागील 6 बॉल जर तुम्ही पाहिले, मागे 6 चेंडूंचा जर आपण सविस्तर विचार केला तर 6 बॉल मध्ये जवळपास विकेट गेलेत ते मात्र 4 आणि धावा आतापर्यंत 6 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाहीये आणि ही चिंतेची बाब आहे संघासाठी. शेवटच्या ओव्हरमध्ये आता अजूनही बॉल शिल्लक असणार आहे ते मात्र 3 आणि 25 या धावसंख्येला आता पुढे ढकलण्याची गरज आहे. हा चेंडू गुड्डू येत आहेत न्यू बॅटर, गुड्डू देखील डॉट बॉल इथे आहे आणि 4th बॉल कम्प्लीट. कॅप्टन हेमंत आधी धावा येत होत्या, ऋतिक आणि बंटी ज्यावेळी बॅटिंग करत होते मागील 7 चेंडू कुठलीही धाव नाही, फलंदाज मात्र 4 बाद झाले. यावर झेकेल हेमंतचा चेंडू, गुड्डू बॅक टू बॅक डॉट बॉल आणि 5 निर्धाव चेंडू आलेत कॅप्टन हेमंतच्या माध्यमातून आणि मेडन ओव्हरकडे वाटचाल करत असताना माणकिवली संघाचा गोलंदाज हेमंत ला जवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. कमलाकरजी भुंडेरे साहेब देखील मॅच कडे बघतायत की काय गोलंदाजी, काय कमबॅक केलं माणकिवली टीमने. आणि शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आपील आणि इथे विकेट मेडन ओव्हर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषक 2022-23 या स्पर्धेची मेडन ओव्हर येते माणकिवली संघाचा गोलंदाज कॅप्टन हेमंतच्या माध्यमातून आणि कमालीची गोलंदाजी, कमालीचं कमबॅक. क्वालिफाय मॅचच्या शेवटच्या ओव्हर मध्ये वाकस संघाला मेडन षटक टाकत 25 धावावरती थांबवलं माणकिवली टीमने आणि विजयाचं लक्ष असेल माणकिवली टीमला येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 26 या धावसंख्येचं. कमॉन डीजे दीपक.